हाय फ्रेंड्स, तुम तो खूब खूब स्वागत आहे। आज अपन बनवूया पोहा कटलेट। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे पोहा, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेली बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, आवश्यकतेनुसार तेल, सेंद्रिय मीठ, मीठ, चाट मसाला, गुड, तिळपूर, धनापूर, लाल तिखट। हे बटाट्याचं मिश्रण आहे, ह्याच्यामध्ये बटाटा, मीठ, लाल तिखट, थोडासा चाट मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सेंद्रिय मीठ थोडंसं टाकलेलं आहे आणि हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। हे मिश्रण तयार करून घेण्यामागचं कारण असं की मग आपल्याला आपल्या कटलेटला छान फ्लेवर येईल आणि या बटाट्यामध्ये मीठ व्यवस्थित लागेल, म्हणून हे असं मिश्रण आधी तयार करून ठेवायचं। आणि हे सगळं जे जिन्नस घेतलेलं आहे आपण, हे सगळं आपण त्यात टाकूया पोह्यामध्ये। आज माझी मुलगी मला मदत करते पोह्यांमध्ये। जात आपण हिरवी मिरची टाकायची आहे, आपल्या आवडीनुसार आपण तिखट कमी जास्त करू शकतो। आता कांदा टाकूया, बारीक चिरलेली कोथिंबीर। मला मदत करायला आवडतं खूप। आज आपण माझ्या मुलीला पण याच्यामध्ये घेतलेलं आहे रेसिपी बनवण्यासाठी, ती शिकते, तिला खूप आवडते। आवडतं ना तुला कटलेट? आवडतं का? थोडंसं आवडतं की खूप आवडतं? खूप। आपण हे मिश्रण तयार करून घ्यायचं, असं पूर्ण पोह्यांना फ्लेवर लावायचा आहे, हा सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। हा आता बेटा हे टाक ह्याच्यामध्ये, हे मिश्रण टाक बटाट्याचं। त्यात आपण बटाट्याचं मिश्रण टाकूया, त्यात हे पूर्ण आता मिक्स करून घेऊया आपण बटाट्याचं मिश्रण। आणि त्यातही थोडाफार मसाला मी जो टाकला आहे तो आणि पोह्यांचं मिश्रण एकत्र करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे छानपैकी असं। हे खाण्यामध्ये खूप टेस्टी लागतं आणि लहान मुलांना खूप आवडतं। कधी कधी मुलं काही खात नसते तर त्यांना असं काही छान छान बनवून दिलं की ते आवडीने खातात। यातून त्यांना पोह्यांमधून आपल्याला आयन पण देता येतं, बटाट्यामध्ये बटाटे पण खूप आवडत असतात मुलांना। छानपैकी असं मिक्स करून झाल्यानंतर याला बटाट्यामुळे छान बाइंडिंग येतं आणि मग ह्याच्या अशा गोळे करून घेऊ आपण। आणि याला थोडंसं असं दाबायचं आहे, छान आकार द्यायचा आहे गोल। आपल्याला हवे असेल तसे आपण करू शकतो छोटे मोठे साईजनुसार। इथे आपले वडे तयार करून झालेले आहेत, काही बारीक केलेले आहेत मी। आता इथे आपल्याला बेसन घ्यायचं आहे, बेसनमध्ये थोडं मीठ टाकलं आहे मी आणि थोडंसं ओवा पण टाकलेला आहे मी। आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून हा बॅटर तयार करून घेऊया। थोडंसं पाणी ॲड करू, थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं जेणेकरून यात गुठळ्या नाही होणार। हा बॅटर एकदम पातळ असा छान झाला पाहिजे, त्याची कन्सिस्टन्सी पण जास्त पातळ नाही हवी आहे आणि एका साईडनीच असा फिरवत जायचा, एका साईडनी घट्ट पण नको। इथे मी थोडे पांढरे तीळसुद्धा घेतलेले आहे, तेही ॲड करू आपण यात या बॅटरमध्ये। पाहू शकते बॅटर छान झालेला आहे,
कसं झालेलं आहे? हो हो, हे तर खूप क्रीमी झालंय. क्रीमी झालंय. ओहो, मस्त झालंय. मस्तपैकी बॅटर तयार करून घेतल्यानंतर हे पूर्ण मिक्स करूया आपण. बॅटरची कन्सिस्टन्सी अशी ठेवली पाहिजे. रनिंग. आणि इथे परत रवा पण घेतलेला आहे, रवा घेतलेला आहे. आपण ब्रेड क्रम्स पण यूज करू शकतो. ब्रेड क्रम्स यूज केल्यावर केल्यानंतर पण खूप छान स्वादिष्ट होतात ते. रवाही यूज करू शकतो. आपल्या 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 हिशोबाने आपल्याला जे आवडेल ते आपण कवर करण्यासाठी वापरू शकतो.